आणि त्यामुळे आज आपल्या देशामध्ये क्रांतीसाठी परिवर्तनासाठी अत्यंत सुपीक गुण आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि विशेषतः क्रांती नेहमी साहित्यातून होत असते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती सुद्धा त्या काळातील साहित्याचा मोठा प्रभाव होता. थॉमस पेन यांचा ग्रंथ त्यांनी वाचला आणि त्यातून मानवतावादी मूल्य, शूद्रा की शूद्रांच्या बद्दल, स्त्रियांच्या बद्दल संवेदनशीलता आणि तत्कालीन परिस्थिती महात्मा ज्योतिराव फुले यांनी पाहिली आणि त्यातून त्यांची साहित्य निर्मिती झाली. मुलांमुली शेतकऱ्यांचा असूर, ब्राह्मणांचे कसर, सार्वजनिक सत्यधर्म, शिवरायांचा पोवाडा हे सगळं साहित्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी निर्माण केलं. पण त्यांनी त्याचे साहित्य वाचलेलं होतं. महात्मा फुले यांनी शिवाजीराजांचा आधुनिक काळातला प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला, 908 ओळीचा पोवाडा आहे. पेशवाईच्या काळामध्ये 4 ओळी शिवाजीराजांवरती लिहिल्या गेल्या आहेत. ग्रँड डप यांच्या हिस्ट्री ऑफ मराठा या इंग्रजी ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती होता आणि डप यांनी बकरी वाचून तो ग्रंथ लिहिलेला होता. म्हणजे डपच्या ग्रंथामध्ये देखील ऐतिहासिकता होती असं नव्हे, पण त्या काळातील पुढारलेला ग्रंथ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण महात्मा ज्योतिराव फुले असं व्यक्तिमत्व आहे की अस्सल साधनं समोर नसताना तर्काच्या आणि विवेकाच्या बळावरती सत्याकडे कसं पोहोचावं हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यातून शिकावं. अस्सल साधनं हाताशी नसताना आपला वास्तवादी इतिहास महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यातून आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात क्रांती झाली. आधुनिक काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले असे समाजसुधारक आहेत की ज्यांनी मुळावरती घाव घातला. या देशातल्या गुलामगिरीचं खरं कारण कशात आहे आणि त्यावरची उपाययोजना कोणत्या हा मांडत हा हे विवेचन मांडणारा आधुनिक काळातील साहित्यिक समाजसुधारक क्रांतिकारक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले असं प्राचीन विद्यापंडित शरद पाटील मानतात. फुलेवाद म्हणजे काय तर या देशातल्या इथल्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, शूद्रातील शूद्र यांच्या समस्या काय आहे, त्या समस्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे आणि त्यावरती उपाययोजना काय हे मांडलं महात्मा ज्योतिराव फुले यांनी. आणि म्हणून जो विषय आहे समाज घडवण्यामध्ये साहित्याचे योगदान, साहित्य समाज घडवतो, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये आधुनिक काळामध्ये समाज घडवला. जेधे, जवळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या व्यक्तिमत्वावर देखील फुले विचाराचा मोठा प्रभाव होता. बाबा म्हणजे महाराष्ट्राची जडणघडण आधुनिक काळामध्ये कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यामुळे झाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे विद्वान, त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं. ती क्रांती चीन मधली क्रांती असेल, रशियामधली, फ्रेंच फ्रान्समधली क्रांती असेल किंवा भारतामध्ये झालेली क्रांती असेल, या क्रांतीच्या पाठीमागे साहित्य असत. मग ती क्रांती राजकीय क्षेत्रातील असो, शैक्षणिक क्षेत्रातील असो, आपण सुद्धा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिलं वंदन आपण कोणाला करतो, कोणाला करतो पहिलं वंदन आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना करतो. काही अतिशहाणे लोक सरस्वतीला करतात. सरस्वती बद्दल मला खूप नितांत आदर आहे, स्त्री म्हणून आदर आहे. आपण शिवरायांचे मावळ, फुलेशा आंबेडकरांचे विचाराचे आपण पाहिलं, बुद्धाचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत. या सगळ्या महापुरुषांनी सांगितलं की स्त्री ही शत्रूंची जरी असली तर तिचा आदर केला पाहिजे. म्हणून मी सरस्वतीचा सुद्धा आदर करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशामध्ये कुठे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, अंगणवाडी, बालवाडी सुरू केल्याची नोंद नाही कुठेही. देअर इज नो एनी आर्कियोलॉजिकल एव्हिडन्स, हिस्टॉरिकल तर नाहीच, पण पुरातत्वीय सुद्धा कोणत्याही स्वरूपाचा संदर्भ सरस्वतीने शाळा सुरू केल्याची नाही. मी तर नेहमी असं म्हणतो की माझी सरस्वती माझ्या सावित्रीबाई फुलेंच्या काळात जन्माला आले असती तर सावित्रीबाई फुलेंनी सरस्वतीला पण शिकवलं असतं. इतक्या मोठ्या मनाची सावित्रीबाई फुले होत्या. म्हणून या देशातल्या आद्य शिक्षक कोण आहे, सावित्रीबाई फुले. त्यांनी शिकवलं, त्यांच्या शाळेचं नाव उपलब्ध आहे.
त्यांच्या विद्यार्थ्यांची नावं उपलब्ध आहेत. त्यांनी ज्या काळामध्ये अध्यापनाचं काम केलं तो कालखंड उपलब्ध आहे. हे सगळं उपलब्ध असताना सावित्रीबाई फुलेंना काय लावलं जातं त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. आणि एक मोठमोठ्या संस्थांमध्ये देशामध्ये मी ज्यावेळेस महाराष्ट्रात देशात फिरतो सरस्वती पूजन होईल, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन होईल, मग तिथं कार्यक्रमाच्या ठिकाणी वाद घालता येत नाही ना. मग मी म्हणत असतो तुम्हीच काय तुमच्या हस्ते झालं पाहिजे. म्हणून पहिलं पूजन या देशामध्ये कोणाचं झालं पाहिजे तर सावित्रीबाई फुलेंचं पूजन झालं पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने शिक्षक दिन झाला पाहिजे. आणि फुलेच्या आंबेडकरांचं नाव घेणारे लोक देखील शिक्षक दिन राधाकृष्णांच्या नावाने करतात. इतिहासाचं तर कसं विकृतीकरण झालंय. म्हणून का सत्य इतिहास माहिती पाहिजे. अनेक लोक आपल्याला म्हणतात फिरत असताना तुम्ही जुना इतिहास कशाला सांगता, आता कुठे काय आहे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलंय त्या काळात. बाबासाहेब म्हणाले जो समाज जो देश जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो ते राष्ट्र किंवा तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचे इतिहास सांगून आपल्याला गुन्हा बनवलं जातं. म्हणून अँटोनियो ग्रामची जो मोठा नो मार्क्सवादी इटलीमधला होऊन गेला तो अँटोनियो ग्रामची म्हणतो मोठ्या समुदायाला गुलाम बनवण्यासाठी छोटा समुदाय काय करतो तर त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण करतो. सांस्कृतिक गुरुत्व हे जी म्हणजे सिद्धांत त्यांनी मांडला की मोठ्या समुदायाला गुलाम बनवण्यासाठी त्यांचा इतिहास बदलला जातो. हिंदू मुसलमान तंत्र काय घडते एकदम घडत नाही ना. तुम्ही जर केलात ओबीसी मराठा माळी धनगर सुतार लोहार कुंभार जाट पटेल यादव कुर्मी यांच्याकडे जावा मुस्लिमांना हल्ला करणार नाही ते काय करणार करायचं. किंवा मुस्लिमांमध्ये जावा आणि हिंदू छंद बोला बोलणार नाही. पण तरी पण दंगल काय होते दंगल एकदम होत नाही. त्यासाठी चुकीच्या पद्धतीचं साहित्य निर्माण केलं जात. साहित्य जसं क्रांती करत तसं चुकीचं साहित्य प्रतिक्रांती सुद्धा करत. म्हणून शिवाजी राजांची प्रतिमा अशी निर्माण केली की शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिमांची विरोधक आणि मुसलमान म्हणजे शिवाजीचे शत्रू. अहो ह्या आरएसएसवाल्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचे जे स्लीपर्स येत आहेत छोट्या छोट्या संघटना त्या असा प्रचार करतात की शिवाजी महाराज म्हणजे सकाळी उठले चहा पाणी नाश्ता झालाय दापत मुसलमान कापायचे, दुपारी थोडी रेस्ट घ्यायचे, पुन्हा चहाला उठायचे, पुन्हा दापत मुसलमान कापायचे, झोपायचे. जणू काय शिवाजी राजांनी कत्तल करणं काढलं पूर्ण चुकीचे. मध्ययुगीन काळामध्ये कधी हिंदू मुसलमान लढाई झाल्याचे आपल्या देशात होत नाही. मोगल होते, आदिलशाह होता, निजाम होता, पण त्या काळातली लढाई राजकीय लढाई होती, पॉलिटिकल वॉर. ते कधी हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती. पण सातव्या शतकापूर्वी तरी इस्लामच नाही ना, बरोबर ना सर. सातव्या शतकाच्या पूर्वी इस्लाम नव्हता. मग त्याच्या अगोदर भारतात लढाई झाल्या नाहीत का. कलिंगचं युद्ध आहे मोठ, शक क्षत्र सातवाहन कलचुरी चेर पांडे चोर राष्ट्रकूट चालुक्य किती मोठ्या लढाई आहेत आपल्या देशात. प्रचंड मोठ्या लढाई आहेत. सातव्या शतकापूर्वी देखील इसवी सन पूर्व काळात देखील लढाई आहेत मोठमोठ्या. तथाकथित मायथॉलॉजी मध्ये रामायण महाभारताची लढाई आहे. या सर्व लढाया म्हणून मी विनोदाने नेहमी म्हणतो की माननीय बाबासाहेब पुरंदरे यांनी जर शिवाजी महाराजांच्या ऐवजी रामायण किंवा महाभारतावरती पुस्तके लिहिली असती तर त्यांनी रावणाचा सुद्धा औरंगजेब केला आणि दुर्योधनाचा अभिषेक केला. म्हणजे पूर्ण जातवादी समाजवादी धार्मिक ध्रुवीकरण करणारा इतिहास आपल्या देशामध्ये लिहिला जातो चुकीचा इतिहास. म्हणून सत्य साहित्य क्रांती करत आणि असत्य साहित्य चुकीचं साहित्य प्रतिक्रांती करत. मग या देशामध्ये सार्वजनिक या मोफत शिक्षणाचा पाया महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी घातला. 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची आणि 1852 ला मुलांची शाळा सुरू केली. आणि राधाकृष्णांचा जन्म 1888. म्हणजे राधाकृष्ण यांच्या जन्माच्या अगोदर 40 वर्ष महात्मा फुलेंनी या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. म्हणजे ज्यावेळेस महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले शाळा सुरू केली त्यावेळेस राधाकृष्णांच्या वडिलांचाही जन्म झालेला. आणि राधाकृष्णाने आणि जन्मल्यानंतर देखील या देशातल्या SC ST OBC MT मायनॉरिटी आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तरी या वर्गासाठी कुठे शाळा सुरू केल्याची नोंद नाही.
या उलट राधाकृष्ण यांचं मत असं होत की मुलींचा जन्म सेवेसाठी आहे, त्यांना शिक्षण देऊ नये. मान्य आहे का? मुलगीसुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे, पुरुषाप्रमाणेच ती शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आहे. हे अनेक अभ्यासकांनी, विज्ञानातील अभ्यासकांनी, मेडिकल सायन्स मधल्या अभ्यासकांनी, इंडॉलॉजी मधल्या अभ्यासकांनी, सर्व अभ्यासकांनी सिद्ध केले, फेमिनिझमने सिद्ध केले की स्त्री सुद्धा हिंमतवान, कर्तृत्वान, बुद्धिमान आहे. आणि राधाकृष्ण यांचं मत होतं की मुलींचा जन्म सेवेसाठी असतो, त्यांना शिक्षण देऊ नये. करायचं का राधाकृष्ण यांच्या नावाने शिक्षक दिन? सनातनी विचारायचे होते राधाकृष्ण. महात्मा फुले म्हणाले, आईच्या जे मुलांचा उद्धार होतो, आई गुलाम झाली तर मुलं गुलाम होतील, आणि मुलं गुलाम झाले तर समाज गुलाम होईल. समाजाला गुलामीतून बाहेर करायचं असेल तर मुलाप्रमाणे मुलींना सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे, या विचाराचे महात्मा फुले होते. तशी कृती करणारे महात्मा फुले होते. स्वतःच्या पत्नीपासून शाळेला सुरुवात केली. वडील म्हणाले, तू एक तर घर सोड किंवा बायकोला शिकवायचं सोड. महात्मा फुले घर सोडलं पण स्त्री शिक्षण बंद केलं. हा क्रांतिकारक महापुरुष. कुटुंबातून आले ना तर फुले जमीनदार होते, वाडवडिलांचं दुकान होतं, जमीन होती, ते स्वतः नंतरच्या काळामध्ये मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, संपत्तीचा त्याग केला. पण इथे आकर्षक विश्रामकरी शुद्रा आणि शुक्रांना शिक्षण देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी बंद केलं नाही. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. राधाकृष्ण स्त्री शिक्षणाचे विरोधक होते. महात्मा फुलेंचं साहित्य उत्स्फूर्त साहित्य आहे. इथल्या समस्या, इथला संघर्ष, त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी कोणतं साहित्य पाहिजे, तसं साहित्य महात्मा फुले निर्माण केलं. महात्मा फुलेंच्या साहित्यातून क्रांती झाली. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महात्मा फुलेंचं साहित्य क्रांतिकारक आहे. किती लोक निर्माण झाले महात्मा फुलेंचं साहित्य वाचून. महात्मा फुलेंचं साहित्य क्रांतिकारक आहे. महात्मा फुलेंच्या साहित्यामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की महात्मा फुलेंचं साहित्य वाचणारा माणूस जगात कोणाचा गुलाम होऊ शकत नाही. महात्मा फुलेंचं साहित्य क्रांतिकारक. त्या साहित्यातून क्रांती झाली. बुद्धाच्या साहित्यातून क्रांती झाली. शाहू महाराजांच्या विचारातून क्रांती झाली. बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य. बाबासाहेब आंबेडकर जागतिक रीतीचे विद्वान. तुळे शिवराज, विदासुद्धम, थोडसा पाकिस्तान, प्रतिमा कृती, अनुश्वर काष्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बुद्ध आणि धर्म, काँग्रेस आणि गांधी अनटचेबल्स, कास्ट इन इंडिया, असे अनेक ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जाती व्यवस्थेचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करणारा बुद्धानंतरचा दुसरा महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय जाती व्यवस्थेचं चिकित्सा. या देशातील जाती व्यवस्थेचं मूळ कशात आहे? अस्पृश्यतेचं मूळ जाती व्यवस्थेमध्ये आहे. जाती व्यवस्थेचं मूळ वर्ण व्यवस्थेमध्ये आहे. आणि वर्ण व्यवस्थेचं मूळ आपण शूद्र का? देवाने केले आपल्याला. आपण अस्पृश्य का? ईश्वर निर्मित आहे सगळं असं लिहिलंय वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये. आणि वेद या अपौरुषी इम्पर्सनल देवाने निर्माण केलेले, त्यामध्ये चिकित्सा नाही करायची. जोपर्यंत तुम्ही धर्मग्रंथाची चिकित्सा करणार नाही तोपर्यंत समाजाची आणि मानवाची क्रांती होणार नाही. युरोपमध्ये क्रांती का झाली? युरोपमध्ये रेनिसन्स का झाला? ते युरोपच्या लोकांनी तिथल्या बायबलची सुद्धा चिकित्सा केली, पोपची चिकित्सा केली. त्यासाठी आनंदाने मृत्यूला मिठी मारली, पण ते मागे हटले नाही. मग क्रांती युरोपमध्ये झाली. युरोपने लाईटचा शोध लावला. मेडिकल सायन्स मध्ये त्यांनी क्रांती केली. त्यांच्या अगोदर नव्हती का जगामध्ये क्रांती? होती ना. भारतात होती, अरब राष्ट्रात होती, बगदाद मध्ये होती. पण ती का थांबली? तर चिकित्सेला वाव नाही. ग्रंथ ब्राह्मण्य यामुळे आपण मागे पडलो आणि त्यामुळे युरोप आग्रेसर ठरला. मी युरोप मधून आज आपण कुठल्या क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, मेडिकल सायन्स मध्ये क्रांती युरोप मधून आहे. त्याचं कारण, त्या ठिकाणी ग्रंथ प्रामाण्य नाकारला, बुद्धी प्रामाण्याला त्या ठिकाणी प्रस्थान मिळालं, म्हणून त्या ठिकाणी क्रांती झाली. म्हणून साहित्य क्रांती करत. पण ते साहित्य कसं पाहिजे? खरं साहित्य पाहिजे, खोटारड नव्हे. भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातून आज आपल्या भारतामध्ये आंबेडकरवाद,
आपल्याला मार्क्सवाद माहित आहे, अनेक वाद आहेत ना जगामध्ये फिलॉसॉफीच्या क्षेत्रामध्ये. आंबेडकर वाद निर्माण झाला तो बाबासाहेब आंबेडकरांच्या केवळ पॉलिटिकल मुवमेंटमुळे नव्हे तर बाबासाहेबांच्या साहित्यिक भूमिकेमुळे. बाबासाहेब आंबेडकर केवळ पॉलिटिकल लीडर नाही, ते जसे राजकीय नेते आहेत तसे जे संविधान निर्माते आहेत तसे जे धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत तसे ते इतिहासकार होते, संपादक होते, शिक्षण तज्ञ होते. बाबासाहेब आंबेडकर काय नव्हते, ते जलतज्ञ होते, ते कृषी तज्ञ होते, तसे ते फिलॉसॉफर सुद्धा आहेत, तत्वज्ञानी सुद्धा आहेत. त्यांनी निर्माण केलेलं साहित्य बाबासाहेब आंबेडकरच्या साहित्यामुळे आंबेडकरवाद निर्माण झाला. आंबेडकरवादाची जी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, वैचारिक क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये जी काय त्याला दहशत हा शब्द बरोबर वाटणार नाही, प्रभाव आहे, प्रभुत्व आहे, ते खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि त्याला मी सॅल्यूट करतो. गिरीश कुबेरचं पुस्तक आलंय, त्या पुस्तकाबद्दल सध्या वाद चालला. गिरीश कुबेरचं कोण काळं केलं, मी तर म्हणाल त्या तोंडात शेण घालायला पाहिजे. तुम्हाला कालपासून उपयोग आहे की घाणेरडं पुस्तक लिहिलंय मी चित्रलेखा चालू चित्रलेखामध्ये, त्याबद्दल सविस्तर समाचार घेतला त्या पुस्तकाला गिरीश कुबेरच्या रेनेसान्स स्टेट महाराष्ट्राच्या संदर्भाने लिहिले. या महाराष्ट्राचा जो वारसा आहे अनादिकाळापासून वारसा सुरू होतो ना. बुद्धाच्या समकालीन महाराष्ट्राला वारसा आहे, अशोकाच्या समकालीन महाराष्ट्राला वारसा आहे, सातवाहनांच्या काळामध्ये त्यांनी कसं महाराष्ट्राच्या इतिहासाचं विकृतीकरण केलंय, छत्रपती शिवाजीराजेंच्या, संभाजीराजेंच्या, और त्या संपूर्ण पुस्तकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं काय वाटत नाही. अण्णाभाऊ साठेंचं नाव नाही, ज्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची तुलना शरद पाटील दोस्तवस्तीची करतात, रशियन कादंबरी करायची करतात, त्यांचं पुस्तकात नाव नाही. महाराष्ट्राच्या रेनेसान्समध्ये अण्णाभाऊ साठेंचं काही योगदान नाही. महाराष्ट्राच्या रेनेसान्समध्ये मर्ष विठ्ठल रामजी शिंदेचं, अहिल्या होळकरांचं काही योगदान नाही. इतिहासाचं विकृतीकरण, अनेक बहुजन महापुरुषांची किंगलटावाळी त्या पुस्तकामध्ये आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक प्रचंड, आणि बाळासाहेब आंबेडकरांचं कौतुक केले, शरद पवारांचं, तीन माणसांचं कौतुक केलं. हा धूर्तपणा, काव्यवासपणा तुमच्या लक्षात आलं. कुबेरला माहिती आहे रिएक्शन कुठून येऊ शकते, आंबेडकरवाड्याकडून शिवसैनिक रिएक्शन देऊ शकतात बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक. आणि दुसऱ्या मराठा संघटना किंवा राष्ट्रवादीवाले प्रतिक्रिया देऊ शकतात, त्यांना शरद पवार खूप होऊ शकतात. तुम्ही शरद पवारांचं बाबासाहेबांच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या, शरद पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रावरती वळ्या घालता तुम्ही, खुश व्हायचं कारण नाही. आपण आज एकाचा नंबर, उद्या दुसऱ्याचा नंबर. पण आंबेडकरवाद्यांनी जे महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये जे काय आपलं प्रभुत्व निर्माण केलं ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि त्याचे, त्या सगळ्यांची प्रेरणा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य. साहित्य क्रांती घडवतं, साहित्यानं क्रांती घडवलेली आहे, विचारानं क्रांती घडवलेली आहे, तत्वज्ञानानं क्रांती घडवली आहे. अहो बुद्धाचं साहित्य, बुद्ध तर इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये, पण इसवी सन पहिल्या शतकामध्ये चायनामध्ये बुद्धिझम गेला. जो चायना कन्फ्युशियसच्या प्रभावाखाली होता तो चायना बुद्धिझमच्या प्रभावाखाली गेला. सातव्या शतकामध्ये जपानमध्ये बुद्धाचं साहित्य गेलं, विचार गेला, जपानमध्ये क्रांती झाली. जपानी लोक जे बदलले, जे परिवर्तन झालं त्यांच्यामध्ये, तिथेही वर्चस्वाद होता, त्या ठिकाणी देखील गुलामगिरी होती, अंधश्रद्धा होती. पण आज जपानमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जी क्रांती झाली त्यांची प्रेरणा बुद्धाचं साहित्य, बुद्धाचं तत्वज्ञान, त्यातून क्रांती झाली. म्हणून ज्यावेळेस आम्ही डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होतो आर्कियोलॉजी, त्यावेळी जपानचे काही विद्यार्थी होते, त्यांनी सांगितलं की आम्ही सकाळी उठलो की भारताकडे तोंड करून पाया पडतो, कारण भारत ही बुद्धाची भूमी. आणि आपल्या देशातले लोक सकाळी उठले कुणाकडे बघून पाया पडतात, तो विरोध तुझ्या पाठीशी आहे, तुझी तुला गणगणार बोलते. अजून मला समाधानकारक अर्थ कुणी सांगितले, गणगणार बोलते. एका महाराजांना विचारलं मी मोठे करणार, म्हणलं की गणगण गाण्यात बोलते जात त्याच काय, खूप आध्यात्मिक अर्थ.
येतना असं सांगाल म्हणून मंत्र साहित्याने आपल्याला मंत्र दिला, शिका संघटित वा संघर्ष करा, वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल, हा खरा मंत्र आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना आदित्य गेले, वित्ताविना शूद्र कचले, इतके सारे अनंत काळ निधे निघले. बुद्धाच्या विचाराने विद्याच्या साहित्याने क्रांती केली, संत तुकारामांच्या अभंगाने क्रांती केली. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून मुक्ती साधू, अंगा लावून राग डोळे झाकून करती पाप, दाने वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा, तुकामने सांगो किती जडोदयाची संगती, भामच्या लोकांची संगत सोडा. भविष्य पंचांग मुहूर्त यावरती कळून हल्ला केला तुकाराम महाराजांनी, मिळवली नवनारी शकुन सांगती नाना परी तुकामने ऐसे महिंद तयापासून आई गोविंद, सांगो जाणती शकुन भूत भविष्य वर्तमान तयां जन्मासिकांच्या त्याचे तोंडाने पाहिले, ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त मनाचं थोबड सुद्धा बघू नका असं अभंग आहे तुकाराम महाराजांचा. पण आपल्या देशातले लोक शिकलेले डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर प्राध्यापक इथले नाही, दुसऱ्या गावचं सांगतो. ज्योतिषाकडे जातात, हस्तरेषा पाहतात, ज्योतिषी म्हणतो तुम्हाला शनी लागला, तुम्हाला मंगळ लागला, तुम्हाला गुरु लागला, काय काय लावतो, शनी लावतो, गुरु लावतो, मंगळ लावतो. आता कोट्यवधी किलोमीटर शनी मंगळ गुरु ते लागेल इथे लागला येणार नाही, पण ती इतके मोठे ग्रह लावतो तरी त्या वर्षीच्या पाया पडतो. हा शिकलेला डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर प्राध्यापक मुलांनी दहावी मुलांनी कोणताही ग्रहण करा, आपल्या मुलांना त्रास देण्यासाठी येणार नाही, पण भीती आपण लुटायचं. शरीर लागला, मंगळ लागला, गुरु लागला, मग काय करू काका, शांती करा, यज्ञ करा, नारायण नागपुरी करा, नंतर काशी करा, अनेक लोक काशी करायला जातो. तुकाराम महाराजांनी सांगितलं जाऊन या तिथं काय तो आपले चरमा विसरले वरी वरी तिथे धोंडा पाणी देव रोकडा सजले नाही निर्मळ जीवन काय केले साधन. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही, जे काय अंधारे गांधले त्याची म्हणून आपले तुझी साधू ओळखावा देवतेची जाणार, हा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. तरी देखील अनेक लोक काशीला जातात, कुंभमेळ्याला जातात, काय धारणा असते त्या पाठीमागची, काशीला गेल्यानंतर तिथं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर सगळी पाप धुवून जातात, पुन्हा नवीन पाप करायला मोका जुलै सेंट्रिफ्युगल करायला जातात. ज्या नाशिकला तीर्थकुंडामध्ये गंगाच्या पवित्र जलातून स्नान केलं जातं त्या कुंडातलं पाणी प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासलं तर त्या पाण्यामध्ये 53% मूत्र सापडलं. तुम्ही म्हणाल 53% मूत्र कुठून आलं, 50 लाख लोक आले होते, पाय ठेवायला जागा नव्हती. आणि तिथं नियम कसा आहे, अगोदर कुंड स्नान करायचं, नंतर मोळ्या बागड्या वारकऱ्यांनी नंतर स्नान करायचं. तो कुंड आहे 100 बाय 100 फुटाचा, साधू आले होते 25-30 लाख. आणि त्यातले जे महंत आहेत मोठमोठे महत्वाचे त्या अगोदर पाठे कुंडात उतरतात, आणि ते सगळे प्रॉब्लेम एकदम उठवून घ्यायला ते कुंडातून बाहेर आले, पाणी राहिलं 47% मूत्र झालं 53%, त्यात आपले मोळे वावले परत स्नान करून थांबत नाही बाकी शिवकाशी गंगाचा पवित्र जे कार्यक्रम पत्रिका छापतात. आमच्या घरी गंगेच्या पाण्याचं उद्यापन, गंगा पूजन, पाणी उद्याचा कार्यक्रम असतो ना, तिकडून मग आपल्याला पत्रिका येते, आपण काय म्हणतो आपल्याला काय काशीला जात आलं नाही, कुंभमेळ्याला जात आलं नाही, आपण आपल्या पाहुण्यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमानंतर जाऊया. मग आपण सहकुटुंब सहपरिवार शिकलेले लोक चिंग्या मिंग्या चिंटी पिंटी सोन्या मोन्या बबल्या बबली सर्वांना घेऊन गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला जातात. गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या ठिकाणी चमच्याने दिलं जातं, घ्या पाहुणा पूजा साधू, घ्या तयार विचार साधू, हिमालयाचे साधू. लहान मुलांच्या हातामध्ये दिलं, लहान मुलं प्राशन करतात आणि लहान मुलं आणून म्हणतात मम्मी लस खायला लागते. लहान मुलांना जसं खायला लागतं तसं मम्मीला पप्पाला पण करायलाच लागतं, पप्पाचं गणित वेगळं असतं. तेवढं पाणी महाराजांचं असेल तर रामपाल बाबा, आसाराम बाबू, बाबा नाम रोहिणी असेल तर त्यावेळी स्वर्गात प्रवेश. धर्माच्या नावाखाली मूत्र कोणी पाजलं यावर चिड यायला आली ती चिड तुकाराम महाराजांना आली,
आणि म्हणून तुकारामाने अभंग लिहिले, आली सिंहस्थ पर्वणी नाव्यापुटा झाली त्यांनी अंतरी पापाची कोणी वली वली बोली डोळी दाडी बोलले ते निघाले काय पालटले अवघे पाप गेल्याची काय गुणा नाही पालटले अवघुना पाहे भक्ते न तुका मिळे अवघा सिंह हा मूर्खपणा आहे म्हणतो तुकाराम महाराज कुंभमेळ्याला जाणं काशीला जाणं मूर्खपणा हा विचार संत तुकाराम महाराजांनी मांडला. वारकरी संप्रदाय परिवर्तनवादी संप्रदाय आहे, समतावादी संप्रदाय आहे, क्रांतिकारक संप्रदाय आहे, स्त्रियांना हक्काधिकार देणारा संप्रदाय आहे, आध्यात्मिक पातळीवरची समता व्यावहारिक पातळीवरची जरी नसली तरी आध्यात्मिक पातळीवरची समता देणारा संप्रदाय आहे आणि व्यावहारिक पातळीवरची समता आणली छत्रपती शिवाजीराजे महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या परिवर्तनवादी महापुरुषांनी व्यावहारिक पातळीवरची समता आणली. पण त्याचा पाया वारकरी संप्रदायाने मानगो संप्रदायाने आपल्या देशामध्ये घातला म्हणून त्या साहित्यातून क्रांती झाली. चक्रधर स्वामींचं साहित्य मानगो पंथाचं लीळाचरित्र काय म्हणाले चक्रधर बाराव्या तेराव्या शतकामध्ये चक्रधर म्हणाले नाका येणारा शेंबूण आणि मासिक पाळी दोन्ही नैसर्गिक क्रिया आहेत, त्या अपवित्र नाहीत अशुद्ध नाही. आज देखील एकविसाव्या शतकात केरळ मध्ये एका मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही 10 ते 50 वयोगटातील. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश दिला पाहिजे, तरी त्या अयप्पा मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही का? मासिक पाळी येते, अपवित्र आहे, अशुद्ध आहे. आपल्याला आईला जर मासिक पाळी दिसते आपल्या आईला आपला जन्म झाला असता का? म्हणून चक्रधर किती क्रांतिकारक आहेत पहा. 13व्या शतकातून चक्रधर म्हणाले नाका येणारा शेंबूण आणि मासिक पाळी दोन्ही नैसर्गिक क्रिया आहे, त्या अपवित्र नाहीत अशुद्ध नाही हा विचार म्हणला 13व्या शतकात. क्रांतिकारक विचार आहे, त्या विचाराची आज आपल्याला गरज आहे. महात्मा पंथाच्या लीळाचरित्राने साहित्याने क्रांती झाली. संत नामदेवाच्या संत तुकाराम महाराज संत चोखोबा महाराज बहिणाबाई शिवूरकर अशा अनेक साहित्यिकांनी आपल्याकडे अभंगाच्या माध्यमातून खूप मोठी क्रांती केली. मग क्रांतिकारक अभंग कीर्तनकार आपण सांगत नाही, तो कीर्तनकाराचा धंदा आहे. तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे माय बापे अगदी देवाची रूपे आई वडील तुझ्या काशी कशाला करतो काशी, आई वडील सगळ्यात मोठं दैवत आहे काशीला जाण्याची गरज नाही. भुके नाही आम्ही मिळाले पिंडदान तो चळवा चळवी केला आपण जेल पिंडदान करणं तेलवी करणं केस कापणं नैवेद्य दाखवणं याला तुकाराम महाराज म्हणतात फसवणूक चळवा चळवी. मग काय करा जिवंत म्हणजे आई वडिलांना सांभाळा, मृत्यूनंतरच कोणतंही जीवन नाही. बुद्धांनी सांगितलं, महावीरांनी सांगितलं, चार्वाकांनी सांगितलं, आधुनिक काळामध्ये फुलेशाहू आंबेडकरांनी सांगितलं. तुकाराम महाराजांचे पण अभंग आहेत. येथे मिळतो दही बात नाही त्याची मात नाही मात भय नाही जन्म घेता मोक्षपदा हाणू लाता आणि तुकाराने आता नजर नजर घे सायुज्यता मोक्षाला जाता म्हणतात तुकाराम महाराज मला ते सायुज्य पण नको. म्हणजे स्वर्ग नाही नरक नाही पूर्वजन्म नाही पुनर्जन्म नाही आत्मा नाही हे विचार आपल्या महापुरुषांनी सांगितले. कोणाला कोण आलं का स्वर्गात जाऊन नरकात जाऊन कोण भेटलं का? जसं आपल्याला परदेशात जाऊन व्यक्ती भेटलं तर आपण म्हणतो फॉरेन रिटर्न ना, तसं तुम्हाला तुमच्या गावात असं एखादा व्यक्ती भेटला का अमुक आमके ग्रस्त स्वर्ग रिटर्न आहे गेले 100 वर्ष झाले स्वर्गात आहे पण नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्यामुळे रजा टाकून कालू आणि अमुक आमके ग्रस्त नरक रिटर्न आहे गेले 10 वर्ष झाले नरकात आहे पण आजच आम्ही चुकून काही उत्तर घेतो. गरीबांच्या स्वर्गाचा अमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आहे. 100 यज्ञ करा कशी करा मग स्वर्गात जाल आणि हे नाही केलं तर नरकात जाल भीती दाखवून लुटण्यासाठी. म्हणून संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे भुके नाही आमचे मिळाले पिंडदान तो चढावा चालू केले आपण जेवी. तुकाराम महाराज म्हणतात पिंडदान करणं तेहरी करणं केस कापणं नैवेद्य दाखवणं ही चाळवा चालले पण आपल्याकडचे शिकलेले लोक अहो कीर्तनकार राहण्याचे कार्यक्रम करतात कर्तव्यांना राहण्याचे प्रवचन देतात ते गरुड पुराण असतं मूर्ख पण आहे. आपल्या घरचे शिकलेले लोक सुद्धा एखाद्याचा मृत्यूदंड काय करतात करतात केस कापतात नैवेद्य दाखवतात आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कुणाची वाट पाहतात कावळ्याची. आता आपला बाप काय कावळा होता का? आपल्या आई काय कावळी नव्हती का? बरं एका कावळीने गॅस शिवला तर आपण समजू शकतो
तो चार पांच का इतिहास सुना तो चार पांच बात होगी एक तालुक्यात गेलो मी नाव नाही सांगणार सभाशास्त्राला धरून म्हणणार नाही ते दुष्काळी तालुका आहे तिथं कावळे नाही त्या तालुका दुष्काळ आहे तर चिंता तर तिथे एका व्यक्तीने कावळा पाहिले कावळा कोण येतो त्यांना अहो कावळ्याला लवकर या सेंट्रीटर येतात पिंजऱ्यामध्ये कावळा असतो कावळ्याच्या पायाला दुरी मोठी लांब 25 फुटाची ते पिंजऱ्यातून कावळा काढतात त्या हाताला दुरी जातात तरीच कावळा जातो नैवेद्याला स्पर्श खातो नैवेद्य त्याचं प्रोफेशन आहे ना आता कावळ्याची ते हॅबिट झाली आणि 1000 रुपयाची म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर मी त्या कार्यक्रमाला गेलो तर 1000 आता पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे ती वस्तू पाहिजे 2000 झाले आणि कोरोनाच्या काळात मृत्यू दर जास्त होता त्यामुळे कदाचित वाढले कोण येतो आलो कावळ्यावाले लवकर या तरी ते जातात आणि पण वैतागलेलं असतं जायचं असतं त्यांना लवकर नैवेद्याला स्पर्श करायला गेले की उठतात सगळे लगेच दुसऱ्या गावावरून फोन हॅलो कावळेवाले लवकर या लगेच दुसऱ्या गावात सगळ्या तालुक्यात एकच कावळेवाले मी विचार केला एकाच तालुक्यात एकच बाप कसं असू शकतो हा वेडे पण आहे का नाही पण आहे हा इतकी गुलामगिरी आपल्याकडे या गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर संत तुकाराम महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब यांचे साहित्य समाज परिवर्तन करू शकतो या साहित्याची समाजाला गरज आहे छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास हा परिवर्तनवादी इतिहास आहे स्त्रियांचा आदर सन्मान करणारा इतिहास आहे धर्मनिरपेक्षतेचा इतिहास आहे त्या काळामध्ये काही हिंदू मुसलमान लढाई नव्हती राजकीय लढाई होत्या त्या काही धार्मिक लढाया नव्हत्या शिवाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा आदर केला धर्मग्रंथ धर्मस्थळ स्त्रिया आणि लहान मुलं शत्रूची जरी असले तरी त्यांचा आदर करा हा विचार शिवाजीराजांचा होता नीतिमान राजा शेतकऱ्यांच्या भाजीच्या भेटाला देखील हात लावू नका ज्याचा त्याचा अधिकार त्याला त्याला मिळायला पाहिजे ही विचार शिवाजीराजांचा शिवकाळामध्ये भ्रष्टाचार झाल्याची नोंद नाही आणि आज शिवकाळामध्ये घोटाळा झाल्याची नोंद नाही पण आज इतके घोटाळे बोकरस घोटाळा युरिया घोटाळा साखर घोटाळा कोळसा घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा परीक्षेचा घोटाळा सिंचन घोटाळा इतके घोटाळे झालेले आहेत की सांगतानाच घोटाळा होईल इतके घोटाळा शिवकाळामध्ये घोटाळे झाल्याची नोंद नाही नीतिमान राजा त्यागी राजा शूरवीर राजा स्त्रियांचा आदर करणारा राजा अशी ओळख छत्रपती शिवाजीराजांची आहे पण हा इतिहास भ्रष्ट केला पुरंदर सरकारी कृत लोकांनी खरा इतिहास मांडला कृष्णाचार्य पुरस्कारांनी मांडला सेतू माधव पगडीनी मांडला वासी धेंद्रेनी मांडला गोविंद पानसरे यांचं पुस्तक शिवाजी कोण होता माइलस्टोन बुक आहे शरद पाटलांनी मांडलेले जात्यंतर शिवाजी जातीव्यवस्था नष्ट करणारे शिवाजी महाराज समतावादी शिवाजी महाराज हे शरद पाटलांनी आणले आपल्याकडे साप चावल्याचे इंजेक्शन देतात ते अँटीवेनम कोरोना झाल्याची काय देतात कोरोनाची लस देतात या प्रतिगामी शक्तींना या सनातनी शक्तींना जर का रोखायचं असेल धर्मांत शक्तींना देशद्रोही शक्तींना जर का रोखायचं असेल तर छत्रपती शिवाजीराजांचा खरा इतिहास सांगणारं साहित्य पुढे आलं पाहिजे म्हणून साहित्य क्रांती करत आपल्याकडे जे संत परिवाराने विष पेरलंय ते चुकीचे इतिहास सांगूनच इतिहासाची मोडतोड करूनच विष पेरलंय म्हणून या प्रतिगामी शक्तीना जर का रोखायचं असेल सनातनी शक्तीना जर का रोखायचं असेल तर आपल्याला हा सत्य वारसा खरा वारसा जो साहित्याच्या माध्यमातून आलेला वारसा आहे तोच आपल्याला पुढे घेऊन जावा लागेल तर हे साहित्य संमेलन अत्यंत दिशादर्शक आहे महत्वपूर्ण आहे खरं काय वाचलं पाहिजे याची सुद्धा गरज आहे लोकांचं प्रबोधन करणं म्हणून आपल्या देशातले लोक डोळ्यांनी इतिहास वाचतात डोक्यांनी इतिहास वाचत नाही म्हणून डोक्यांनी वाचन करणाऱ्या वाचकाची संख्या खूप कमी आपल्याकडे आणि त्याची वृद्धी झाली पाहिजे आणि हे काम बहुजन उद्धारक बहुउद्देशीय विकास संस्था आणि आवाज नवोदित भीम साहित्यिकांचा या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून निश्चित होईल जयकर गायकवाड आणि त्यांचे सगळे सहकारी टीम अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे कार्यक्रम करत असतात
त्याच्या सगळ्या उपक्रमाला साहित्य संमेलनाला शुभेच्छा देतो. दहशतीच्या बळावरती आणि मनगटाच्या बळावरती दहशतीच्या बळावरती कधी क्रांती होत नसते. तालिबानांना जरी वाटत असलं आपण बंदुकीच्या बळावरती आणि मनगटाच्या बळावरती क्रांती करू, होणार नाही क्रांती. आज इतकी वाईट अवस्था आहे त्यांच्याकडे की तिथले सगळे प्रकल्प ठप्प आहे, लाईट नाही त्या देशामध्ये, खायला अन्न नाही. जगातल्या सगळ्या संस्थांनी त्यांची मदत बंद केलेली आहे आणि राज्य चालवायला केवळ मनगटात ताकद असून उपयोगच नाही, डोक्यात सुद्धा अक्कल लागते. त्यांचे कितीतरी अब्ज रुपये परवा दिवशी ट्रान्झॅक्शन झालं तरी वाचले का पेपरला बातमी, कितीतरी अब्ज रुपये चुकून ताजिकिस्तानच्या बँकेत गेले. ताजिकिस्तानचे त्यांचं 36 आणि तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना ताजिकिस्तानलाच रक्कम गेली कितीतरी अब्ज. मग त्यांनी पत्र लिहिलं तालिबान सरकारने त्या ताजिकिस्तान सरकारला की आमचे काय 11 मला आठवत नाही पेपर लागलेले बातमी, तर तेवढे 8 रुपये आमचे परत द्या, अजिबात मागायचं नाही. आणि पुन्हा जर मागितले पैसे जर बघा म्हणून मनगटा ताकद असू पण हे तर डोक्यात आपल्याला पाहिजे ना. म्हणून तलवारीच्या बळावरती गोळीच्या बळावरती आज क्रांती होणार नाही. मध्ययुगीन काळामध्ये प्राचीन काळामध्ये ढाल तलवारीची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारीची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचा ज्ञानाचं चातुर्याचं युद्ध असेल आणि तालिबान्यांना तो बंदुकीचा आणि तलवारीचा मार्ग सोडावाच लागेल 100%. त्याशिवाय त्या देशाची प्रगती नाही. म्हणून जे कोणी बंदुकीची भाषा करतील, म्हणजे तालिबानी असतील, सनातनी असतील, नक्षलवादी असतील, हे मानवतेचे शत्रू आहेत. म्हणून साहित्यामध्ये क्रांती आहे, साहित्य क्रांती करू शकतं. महात्मा फुलेंचं साहित्य, बाबासाहेबांचं साहित्य, शाहू महाराजांचं साहित्य, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, बुद्धाचं साहित्य, महावीरांचं साहित्य, यातूनच मानवतावादी क्रांती होईल. आणि या मानवतावादी विचाराची आज भारताला नव्हे तर जगाला गरज आहे असं मनोगत व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.